यो कलावंत तुमच्या राजकारणातला टिकाऊपणा शोधणार आणि तुम्हाला पोट दुखापर्यंत हसवून डिंगल करणार. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत 1.5 ते 2 दशकं आपल्या विनोदी अभिनयानं रसिकांचं भरपूर मनोरंजन करणारा सर्वांचाच लाडका लक्षा म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे. विनोदाचा अत्यंत अचूक टायमिंग हे लक्ष्मीकांत बेर्डे यांचं वैशिष्ट्य. तू काय पाहिलं पाहिलं ना, त्या दुकानातून बाहेर पडताना एका बाईचे 2 पाय आणि वाईट वाटलं कशाबद्दल, पूर्ण बाई बघायला नाही मिळाली म्हणून. धान्या डोळ्याची डोळा मारतीया, त्या नाकाची नाक मुरडतीया, लंगडी पांगळी टांग दावतीया, लगीन माजला. परंतु केवळ एक विनोदी अभिनेता असं म्हणून कसं चालेल, कारण कित्येक गंभीर भूमिकांमधूनही त्यांनी आपली अभिनय क्षमता अनेकदा दाखवून दिली. तुझी हिम्मत, तुला जगण्याचा अधिकार नाही. अरे असाच फाशी गेला असत ना तर आयुष्यभर तुझ्या जोड्याची पूजा केली असती, पण आता मीच माझ्या हाताने तुला मारणार आहे. मात्र विनोदी भूमिका त्यांनी एवढ्या सामर्थ्याने साकारल्या की विनोदी अभिनेता हा शिक्का त्यांच्यावर कायम राहिला. अरे ओ हंडम्या, तू ब्रह्मचारी रहता है और मुझे नवरा नहीं बनाता है क्या? तेरे मंदिर को रंग मैंने लगाया और तेरे मंदिर का पुजारी हर शनिवार को नारियल का पोतिया घर में लेके जाता है. गांव के लड़के स्कूल को डांडी मार के तुम्हारे सामने का प्रसाद लंपास करता है. मैंने कुछ मांगा हंडकिन हंडमिया, आज तुम्हारे नामे की इज्जत तेरे हाथ में है हंडमिया. मुझे बाइको दे दे, मुझे बाइको दे दे हंडमिया, मुझे बाइको दे दे. टूरटूर या नाटकामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांना खरा ब्रेक थ्रू मिळाला. हे पहिलंच नाटक जबरदस्त हिट झालं आणि मग लक्ष्मीकांत बेर्डे यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. पुढे अनेक यशस्वी नाटकं आणि मराठी व हिंदी चित्रपटातून लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक अविस्मरणीय भूमिका केल्या. यतार छोटा नाहीये, खरीदावा नाहीये, हां छोटा इल्जाम लगाया गया. 3 नोव्हेंबर 1954 हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्मदिवस. खेरवाडीच्या युनियन हायस्कूल मधून त्यांचं शालेय शिक्षण झालं तर भवन्स महाविद्यालयातून त्यांनी बीए ची पदवी संपादन केली. अभिनयाची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. मोठं झाल्यावर बस कंडक्टर बनायचं असं एक आगळं वेगळं स्वप्नही लक्ष्मीकांत बेर्डे यांनी लहानपणी उराशी बाळगलं होतं. कारण त्या बालवयात त्यांना वाटत होतं की जमलेले सारे पैसे बस कंडक्टरच घरी घेऊन जातो. नंतर जाणत्या वयात कळलं की ते पैसे बस कंडक्टरचे नसतात आणि मग पुढे अभिनय क्षेत्राकडेच या पठ्ठ्यानं आपलं लक्ष केंद्रित केलं. अभिनय क्षेत्रात संधी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अगदी डोअर कीपरची नोकरीही केली. नाटकांमधून अभिनय करत आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे यांना शांतीचं कार्ट चालू आहे या नाटकानं तुफान लोकप्रियता मिळवून दिली. रडू नको ग, रडणाऱ्यांची कशी समजूत काढावी ना मला माहितीच नाही. तुला काय हवं कमरेत लाच? पुढे करायला गेलो काय, उलटे झाले पाय यासारखी असंख्य मराठमोळी नाटकं लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केली. हसली तर फसली हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा पहिला मराठी चित्रपट. मात्र मराठी चित्रपट सृष्टीत त्यांनी खरा धूमधडाका उडवला तो 1985 साली. चित्रपट होता महेश कोठारे यांचा धूमधडाका. पाया पडतो, हात जोडतो, हात करतो, पाया करतो, काहीतरी करतो, तुम्ही मला माझ्या आई सारख्या आगी तुझी. दे दणादण, थरथरात अशी ही बनवा बनवी, आम्ही दोघं राजा राणी, पछाडलेला, एका मागून एक चित्रपट आले आणि खूप गाजले. मस्करी, गडबड घोटाळा, खतरनाक, देखणी बायको नाम्याची, दागिना हे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे आणखीन काही लोकप्रिय चित्रपट. विनोदी अभिनेता म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या अशोक सराफ यांच्या बरोबरही लक्ष्मीकांत बेर्डे यांचं ट्युनिंग छान जमलं. नवऱ्यानं टाकलंय तिला, तेव्हापासून नोकरी शोधते. हमाल दे धमाल या चित्रपटातली लक्ष्मीकांत बेर्डे यांची अदाकारी निव्वळ लाजवाब, झपाटलेला. या चित्रपटातील भूमिकाही तितकीच अविस्मरणीय. त्यांच्यातील अभिनयाचा प्रचंड आवाका पाहून काहींनी तर त्यांना मराठी चित्रपटांचा सुपरस्टार अशी पदवीही बहाल करून टाकली. सिनेमाच्या पडद्यावर धुमाकूळ घालणाऱ्या लक्षाच्या आयुष्यातील
एक गमतीशीर प्रसंग. टीव्ही वरील कार्यक्रमात काही कलाकारांना लक्ष्मीकांत बेर्डे पाहत असत तेव्हा त्यांचे फोन नंबर शोधून गंमत म्हणून लक्ष्मीकांत यांना फोन करत आणि म्हणत, मी राष्ट्रीय प्रोडक्शन मधून बोलतोय. गुप्ताजी, आपला अभिनय आम्हाला खूप आवडला, आपण उद्या आमच्या ऑफिसमध्ये येऊन आम्हाला भेटा. असे फोन करून अनेकांची गंमत करणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे यांनाच एके दिवशी अचानक फोन आला, मी राजश्री मधून गुप्ताजी बोलतोय, आपण कृपया आमच्या ऑफिस मध्ये येऊन भेटा, आपली ही कुणीतरी गंमत केली आहे. असं वाटल्यामुळे लक्ष्मीकांत 4 ते 5 दिवस तिथे गेलेच नाहीत. मात्र खरंच राजश्री कडून आलेला तो फोन होता. खर तर धूम धडाका या चित्रपटाच्या यशानंतर राजश्री प्रोडक्शन वाल्यांनीच लक्ष्मीकांत बेर्डे यांना सांगितलं होतं की तुम्ही पहिला हिंदी चित्रपट आमचाच करायचा. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा तो पहिला हिंदी चित्रपट म्हणजेच मैंने प्यार किया. आप मेरे बाजू में बैठेंगी? हाँ जी. सत्यनारायण की पूजा है. मारूंगा एक चक्कर. रूही बेर्डे या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नी. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या यशात रूही बेर्डे यांचा वाटा फार मोठा होता. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या संघर्षाच्या काळात रूही बेर्डे यांनी त्यांना खूप मोलाची साथ दिली. रूही बेर्डे यांच्या निधनानंतर प्रिया अरुण यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी विवाह केला. थरथराट, अशी ही बनवा बनवी, हम आपके है कौन यासारख्या चित्रपटातून प्रिया आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीचा अभिनय आपल्याला पाहायला मिळाला. लक्ष्मीकांत बेर्डे एक शिस्तबद्ध कलाकार होते. रात्री कितीही जागरण झालं, अगदी पहाटे 4 वाजता जरी झोपले तरी सकाळी 7 शिफ्टला विथ मेकअप तयार होत असत. त्यांच्या अभिनयाचं वैशिष्ट्य म्हणजे शाब्दिक कोट्या आणि हजर जबाबीपणा. डोळ्यांच्या बाहुल्यांच्या विलक्षण हालचाली हे लक्ष्मीकांत बेर्डे यांचं आणखीन एक वैशिष्ट्य. हिंदीत मैंने प्यार किया, हम आपके है कौन, मेरे सपनों की रानी, आरजू, साजन, 100 डेज, बेटा, दीदार, छुपा रुस्तुम आणि अनाडी यासारख्या अनेक चित्रपटातून त्यांच्या अभिनयाचं रसिकांनी खूप कौतुक केलं. एक होता विदूषक या चित्रपटातून गंभीर भूमिका करून आपण एक चतुरस्त्र अभिनेता आहोत हे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सिद्ध करून दाखवलं. मात्र हा चित्रपट अयशस्वी ठरला. या चित्रपटाचं अपयश हळव्या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या खूप जिव्हारी लागलं. त्यांना प्रचंड दुःख झालं. आपल्या अभिनयाद्वारे इतरांना आपली दुःख विसरायला लावणारा हा अभिनेता या दुःखातून मात्र सावरू शकला नाही. अखेरीस रसिकांचा लाडका लक्ष्या 16 डिसेंबर 2004 रोजी अचानक या जगातून निघून गेला. मात्र 1990 हे निर्विवादपणे लक्ष्मीकांत बेर्डे यांचंच होतं असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. अवघ जग जिंकून घेतल्याप्रमाणे साऱ्यांच्या या लाडक्या लक्ष्यानं रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलं. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रत्येक रसिकाच्या मनात आजही ठसठशीतपणे कोरली गेली आहे. त्यामुळे लक्ष्या, तुला विसरणं कोणालाही शक्य नाही. लक्ष्मीकांत बेर्डे या महान अभिनेत्याला आणि त्यांच्यातील अफाट कर्तृत्वाला आमचा सलाम.